नमस्कार, मी श्रद्धा टपाल। इटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांची शिरोशी खुटल विभागातील गावांना भेट। मुरबाड तालुक्यातील आदिवासी विभागात असलेल्या शेलगाव, दिगेफळ, खुटल, आळवेगाव, फांगणे गावातील ग्रामस्थांना सदिच्छा भेट देऊन शेलगाव मधील अंतर्गत रस्ता, बोअरवेल, कृषी अंतर्गत रोजगार हमीची कामे, दिगेफळ व खुटल येथील वादळात पडझड झालेल्या घरांची पाहणी, समाज मंदिर, खुटल मधील शेतकऱ्यांचे मागील वर्षी राहिलेले नुकसान भरपाईचे पैसे, फांगणे येथील बोरवेल, आवळेगाव मधील वॉटर सप्लायच्या पाईप दुरुस्ती बाबत, मोदळवाडी बस चालू करणे, खरेदी विक्री संघातून भात बियाणे उपलब्ध करावे, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक सुभाषदादा पवार यांनी या भेटीत केली। या प्रसंगी खरेदी विक्री संघ मुरबाडचे संचालक प्रकाश पवार सर, माजी उपसभापती भगवान भला, अशोक पठारे, सुधाकर पठारे, भागा पाटील पठारे, जगन पठारे, बाळू पठारे, नाना मुरेकर, अरुण सपाट, यशवंत विशे, रमेश विशे, काळूराम केदार, इरफान शेख, राजेश देशमुख उपस्थित होते। टिटवा न्यूजसाठी मुरबाडहून प्रतिनिधी लक्ष्मण पवार यांच्यासह व्हिडिओ एडिटर क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।